तांबूस फुटता उधळला नी भूपाळी राम पारी पिशादा ही उजळल्या अल गोकुळ अपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आठ दहा दिवस आम्ही सगळेच म्हणतोय मंत्रिमंडळाचा विस्तार करा. शेवटी लोकप्रतिनिधी हा लोकांशी संवाद साधू शकतो. सगळंच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राज्य चालणार असेल तर अत्यंत चिंताजनक या ठिकाणी. आज तर आपण ऐकतोय की आता डेअरिंगचे अधिकार वगैरे मंत्री नसल्यामुळं कामकाज चालावं या उद्देशानं आता सचिवांना ते अधिकार या ठिकाणी देण्यात आले. हे मंत्री 40 करायचे त्याचा निर्णय जर हे घेऊ शकत नसेल तर राज्य चालवायचा निर्णय घेऊ शकतात का ही शंका तर सामान्य माणसांच्या मध्ये नाही. तेच ना, म्हणजे मंत्रिमंडळ नसल्यामुळं सचिवांच्या हातात कारभार आता त्यांनी देण्याचा निर्णय. ठीक आहे, कोर्ट मॅटर्स असतील, काही तांत्रिक अडचणी असतील, त्या तत्परतेने व्हाव्यात हा एक उद्देश असेल. परंतु शेवटी लोकशाहीमध्ये व्यवस्था एक स्वीकारलेली आहे. लोकप्रतिनिधी मंत्रीपद मंत्री परिषद ही एक व्यवस्था आपण या लोकशाहीमध्ये स्वीकारली. ती अस्तित्वातच न आणणं हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं घातक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी 75 वर्ष होत आहे आणि त्याचा उत्साहाने साजरा करणं हे देशवासीय म्हणून आम्हाला देखील सर्वांनाच त्याचा अभिमान या ठिकाणी आहे. परंतु आज या मोहिमेच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी खऱ्या अर्थानं योगदान दिलं त्यांचं कौतुक होणं अपेक्षित आहे. आज काँग्रेस पक्ष देखील या स्वातंत्र्य काळापासून काम करत आलेलं आहे आणि स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये सिंहाची भूमिका काँग्रेस पक्षाची राहिली. त्यामुळे आम्ही देखील पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टीला उत्तम असा प्रतिसाद देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आदरणीय आमचे नेते राहुलजींनी खादीचे हिंडे लावत या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही निश्चितपणे 9 ते 15 तारखेपर्यंत या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी या ठिकाणी होणार. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.